शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। देश में लॉकडाउन खत्म होकर अनलॉक शुरू हो गया है। शासन ने लोगों को रियायतें तो दी, इसके साथ ही कोरोना संक्रमण ना बढ़े इसके लिए कुछ नियम भी दिए हैं। इनमें एक नियम है कि अगर आप कुछ काम से दुपहिया वाहन से बाहर जा रहे हैं तो आपके गाड़ी पर एक ही व्यक्ति हो, मगर इस नियम का शहर में बड़ी संख्या में उल्लंघन किया जा रहा है। एक ओर शहर में कोरोना के पेशेंट बढ़ रहे हैं तो दूसरी ओर शहर की जनता नियमों को नहीं मान रही। इसलिए अब मनपा आयुक्त तुकाराम मुंडे और पुलिस आयुक्त भूषण कुमार उपाध्याय ने आदेश जारी किया है कि नियमों का उल्लंघन करने वालों पर कड़ी कार्रवाई करें। इसी आदेश का पालन करते हुए सोमवार को तुकड़जी पुतला पर दुपहिया वाहनों पर डबल सीट घूमने वालों पर कार्रवाई की गई। पूर्ण देशामध्ये लॉकडाऊन संपून आता अनलॉक सुरू झालेला आहे। अनलॉक सुरू झाल्यापासून अनलॉकचे पण काही नियमावली केंद्र सरकार आणि राज्य सरकारने ठरवून दिलेले आहे। त्यातली एक मोठी महत्त्वाची नियमावली आहे की आपण रस्त्याने जर फिरत असाल तर टू व्हीलरवर फक्त एकच मनुष्य किंवा एक व्यक्ती जाऊ शकतो। पण या गोष्टीकडे नागपूर शहरातल्या नागरिकांचं दुर्लक्ष होत आहे, त्यामुळे नागपुरात संक्रमण वाढत आहे। त्या कारणामुळे आयुक्त तुकाराम मुंडे आणि पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांनी एक बैठक घेतली आणि त्या बैठकीत पोलीस जवानांना कर्मचाऱ्यांना ताकीद देण्यात आली की यावर कठोर कारवाई करण्यात यावी। त्या अनुषंगाने गेल्या 2 दिवसापासून नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात सिंगल म्हणजे एक व्यक्ती डबल सीट गाडीवर तसंच विदाउट हेल्मेटवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे। आता सध्या आपण दक्षिण नागपूरच्या तुकडोजी पुतळा इथे आहे। आपण माझ्या मागे पाहू शकत असाल की पोलीस कर्मचारी आहेत। इथे मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे। एकाच गाडीवर दोघं जण असताना किंवा हेल्मेट नसताना इन्शुरन्स लायसन या सगळ्या गोष्टी पडताळणी केली जात आहे। इथे पोलीस अधिकारी आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घ्या सर काय कारवाई केली जात आहे आणि लोकांकडनं कसा सहयोग होतो। डबल सीटची कारवाई चालू आहे, जो डबल सीट जातो त्यांच्यावर ते कारवाई सुरू आहे। आतापर्यंत किती कारवाई झाली म्हणजे लोकांमध्ये काही हे नाही आहे का, नियमावली जी आहे त्याच्यात काही माहिती नाही? लोक याचा विरोध करत आहे, लोक विरोध करत आहे। लोकांना पकडलं डबल सीटवाल्यांना, ते आमदार विरोध करतात, भांडण करतात आमच्याकडे सोबत। तर आपण ऐकलं की जवान रात्रंदिवस पोलीस कर्मचारी रात्रंदिवस आपल्यासाठी काम करतात, नियमावली ठरवून दिलेली आहे केंद्र सरकार राज्य सरकारने, त्या नियम तोडूनही नागरिक यांच्याशी मजुरी करतात, यांना अरेदारीची गोष्टी करतात। आता हे दोघं जण आले आहेत, आता हे आहे भांडणं करतात असं आता या कर्मचाऱ्याने आपल्याला सांगितलं। दादा तुम्ही टू व्हीलर म्हणजे दोघं जण एका ह्याच्यावर फिरतात आहे, काही नियमावली लावून दिलेली आहे केंद्र सरकार राज्य सरकारने, तरी तुम्ही दोघं जण फिरतात आहे, काय सांगाल? साहेबांची गाडी आपण इथे ठेवली आहे, काम ते वॉशिंगला हे काम ते रिपेरिंगला, तर त्यामुळे आम्ही दोघे जण घुमत आहे। कोरोना तर ते जाणणार नाही ना, ते नियमावली जे लावून दिली आहे संसर्ग, बरोबर आम्ही सगळे मास्क वगैरे लावून सर नाही आहोत, सॅनिटायझर वगैरे आम्ही सगळे नियमित इस्तेमाल करतो, तर काही प्रॉब्लेम नाही आपल्याला। सिंगल पर्सनच आहे ना एका गाडीवर, तुम्ही दोघे जण फिरतात आहे ना? हा बरोबर आहे, तेच म्हणलं त्यांची गाडी जी आहे ते रिपेरिंगला टाकली आहे, त्यामुळे ते आज माझ्या गाडीवर आहे, अदरवाईज तर आम्ही सगळे वेगवेगळेच असतो। तर दर्शक आपण कारण भरपूर आहे लोकांजवळ, गाडी सर्व्हिसिंगला आहे, बायकोला घेऊन बाजारात चाललो आहे, पोराची ऍडमिशन आहे, कारणे भरपूर आहे, पण नियमाचं पालन नाही करायचं हे नागपूरकरांनी ठरवलेल्यासारखं दिसत आहे। रोज 100 कोरोना पॉझिटिव्ह मिळतात आहे, इथे मृत्यूचा दर वाढतो आहे, त्यामुळे लोक कधी सुधारतील हा सगळ्यात मोठा प्रश्न आता नागपूरकरांसमोर किंवा लोकांसमोर आहे, शासनासमोर आहे, प्रशासनाकडे आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोळसह अभिषेक पानसे, इनबीसीएन न्यूज नागपूर।